हे असे म्हणा जसे की तुम्ही याचा अर्थ लावून म्हणत आहात. 3 ऑगस्ट 2022 विश्वासाची घोषणा. मी घोषित करतो की मला आज आवश्यक असलेली कृपा माझ्याकडे आहे. मी सामर्थ्य आणि दृढनिश्चयाने परिपूर्ण आहे. मी जे काही तोंड देत आहे ते माझ्यासाठी जास्त नाही. मी प्रत्येक अडथळ्यावर मात करतो, प्रत्येक आव्हानावर मात करतो आणि प्रत्येक अडचणीचा मी पूर्वीपेक्षा चांगल्या प्रकारे सामना करतो ही माझी घोषणा आहे. दैवी आरोग्यविषयक संकल्पना. मी फक्त जीवन, मोक्ष, आरोग्य, समृद्धी आणि आशीर्वाद बोलतो. माझा सैतान आणि जगावर विजय आहे. माझ्या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे आणि ते माझ्यामध्ये नीतिमत्त्वाचे फळ उत्पन्न करत आहेत. आरोग्य, चैतन्य, यश, उत्कृष्टता, सद्गुण आणि परिपूर्णता हे माझ्या जीवनाचे दररोज वैशिष्ट्य आहे. देवाचा गौरव असो. आमेन. मी येशूच्या नावाने जे सांगतो ते मला मिळेल. मी मजबूत आहे. मी निरोगी आहे. मी धन्य आहे. मी सामर्थ्यवान आहे. मी अभिषिक्त आहे. मी मुक्त आहे. मी देवाचा प्रिय आहे. मी देव आणि मानवजातीला अनुकूल आहे. मला जे पाहायचे आहे ते मी बोलतो. मी एक मौल्यवान बियाणे आहे. मी माझ्या देवाच्या घरात चांगल्या जमिनीवर लावले आहे. मी माझ्या प्रभूच्या दरबारात खजुराच्या झाडाप्रमाणे फुलतो. मला त्याच्या हंगामात भरपूर फळ मिळते. मी प्रत्येक हंगामात भरपूर फळे देतो. मी वनस्पतींपासून रसाने भरलेला आहे आणि म्हातारपणातही मी ताजे आणि समृद्ध असेन. माझे पान कुजत नाही आणि मी जे काही करतो ते येशूच्या नावाने समृद्ध होते. येशूच्या नावात माझ्यासाठी गोष्टी नेहमीच काम करत असतात. मी ख्रिस्त येशूमधील प्रत्येक आध्यात्मिक आशीर्वादाचा प्राप्तकर्ता आहे. मी एक आत्मा आहे. माझा आत्मा आणि माझे आंतरिक अस्तित्व भौतिक शरीरात राहते. माझे शरीर माझ्या आत्म्याला आज्ञा देते. माझा आत्मा ऐकतो, स्वीकारतो आणि माझ्या शरीराला सूचना देतो आणि माझे शरीर त्याचे पालन करते. येशूच्या नावाने मी माझ्या शरीराशी बोलतो. भगवंताचे अविनाशी जीवन माझ्या जीवनात नेहमीच स्पष्ट आणि व्यक्त होते. मी माझ्या शरीराच्या प्रत्येक तपशिलाशी जीवन बोलतो. मी माझ्या मनाशी बोलतो की ख्रिस्ताच्या मनाप्रमाणे परिपूर्ण व्हा आणि मी तुम्हाला देवाच्या वचनाशी जुळवून घेण्याची आज्ञा देतो. मी माझ्या कंडर आणि मज्जातंतूंना जीवन सांगतो. मी माझ्या स्नायूंना आणि अस्थिबंधनांशी ताकद बोलतो. मी माझ्या हृदयाशी जिवंतपणा बोलतो. सामान्य वायुजीवन आणि परफ्युजन प्रमाण राखण्यासाठी मी माझ्या फुफ्फुसांशी आणि उतींशी बोलतो. मी माझ्या मूत्रपिंड, यकृत आणि स्वादुपिंडाशी परिपूर्णता बोलतो. माझ्या रक्ताच्या प्रत्येक पेशीमध्ये जीवन आहे. माझी हाडे, सांधे आणि उपास्थी संरेखित मजबूत आहेत. माझे संपूर्ण वरचे आणि खालचे अंग उत्कृष्टपणे कार्य करतात. माझे डोळे स्पष्टपणे आणि अचूकपणे पाहतात आणि माझे कान चांगल्या प्रकारे कार्य करतात. माझी त्वचा नुकत्याच जन्मलेल्या बाळासारखी गुळगुळीत निरोगी आहे आणि देवाचे सौंदर्य आहे. माझे केसांचे कूप घट्ट झाले आहेत. मी माझ्या केसांना जागेवर राहण्याची आज्ञा देतो आणि जिथे वाढ आवश्यक आहे तिथे मी माझ्या कूपांमध्ये वाढ सोडतो. माझे दात, हिरड्या, जबड्यांची हाडे आणि मज्जातंतू आणि रक्तपुरवठा सर्व निरोगी, मजबूत आणि परिपूर्ण आहेत. माझे सर्व हार्मोन्स आणि न्यूरोकेमिकल ट्रान्समीटर एकमेकांशी परिपूर्ण सुसंगत आहेत
आणि त्यांची कार्ये सामान्यपणे पार पाडतात. माझी पचन संस्था सर्व पदार्थांचे पचन, शोषण, आत्मसात करण्यास सक्षम आहे आणि चयापचयाशी टाकाऊ पदार्थ नियमितपणे बाहेर टाकले जातात. मी सर्व प्रकारची व्यसने, अल्कोहोल, निकोटीन, ड्रग्स खाणे, तंत्रज्ञान, मीडिया, दिरंगाई, गप्पाटप्पा, आळशीपणा, जास्त झोपणे, सक्तीची खरेदी आणि प्रत्येक प्रकारचा अतिभोग बंदिवासात आणि ख्रिस्ताच्या आज्ञाधारकतेमध्ये घेतो. जसा येशू आहे तसाच मी आहे. मी अन्न, तंत्रज्ञान, माध्यमे, आळशीपणा, गप्पाटप्पा, झोप, बंदिवासात आणि ख्रिस्ताच्या आज्ञाधारकतेमध्ये सर्व प्रकारच्या द्विधा मनस्थितीत गुंततो. जसा येशू आहे तसाच मी आहे. देवाने जे काही निर्माण केले आहे ते माझ्यासाठी जीवन आणि उपचार आहे. म्हणून अन्न, धूळ, प्राणी इत्यादींपासून होणाऱ्या ॲलर्जीचा माझ्यावर अधिकार नाही. देवाने मला सर्व पृथ्वीवर प्रभुत्व दिले आहे. माझी पुनरुत्पादक प्रणाली पुरेशा प्रमाणात आणि चांगल्या गतिशीलता शुक्राणूंची निर्मिती आणि जमा करत आहे. माझी पुनरुत्पादक प्रणाली वेळेवर अंडी पेशी तयार करत आहे. जन्मापर्यंत गर्भाचे संरक्षण आणि पोषण करत आहे. माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव, प्रत्येक उती पूर्णपणे कार्य करते, ज्यासाठी देवाने ते कार्य करण्यासाठी तयार केले आहे. आणि मी माझ्या शरीरातील कोणत्याही खराबी आणि विकृतीला येशूच्या नावाने मनाई करतो. माझी संपूर्ण मानवी शरीररचना, चयापचय आणि शरीरविज्ञान ख्रिस्त येशूमध्ये परिपूर्ण आहे. माझी संपूर्ण मानवी शरीररचना, चयापचय आणि शरीरविज्ञान हे ख्रिस्तामध्ये संपूर्ण आहे. हालेलुया, आमेन. मला माहीत आहे, मला माहीत आहे की देव पिता माझ्यावर प्रेम करतो. मला माहीत आहे, मला माहीत आहे की देव पुत्र माझ्यावर प्रेम करतो. मला माहीत आहे, मला माहीत आहे देव आत्मा माझ्यावर प्रेम करतो. शालोम.